नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। नाशिकचं साहित्य संमेलन हे साहित्याची देवाणघेवाण व्हावी, साहित्याचा विचार अधिक खोलवर रुजावा आणि साहित्याच्या वृद्धिंगत होण्याच्या साठी अधिक प्रयत्न कसे असावेत याचं नियोजन व्हावं, या अनुषंगिक बाबींवर चर्चा करण्यासाठी होतंय। ही साहित्य संमेलनाची अपेक्षित अशी रचना आहे। गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात साहित्य संमेलन होतं। साहित्य संमेलन हे अशा प्रकारच्या रचनेला जिवंत ठेवणारं देशातलं एकमेव साहित्य कलाकृतीच्या एकूणच प्रयत्नांचा भाग आहे। अशा प्रकारची संमेलनं इतर भाषांमध्ये होताना क्वचितच आढळतात, पण स्वाभाविकरित्या जी कृती वर्षानुवर्ष होते आणि जिथे गर्दी जमते तिथे राजकारणही ओघानं येतच। ताज्या घटनाक्रमामध्ये नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर नाशिक भागातूनच केंद्रीय पातळीवर नेतृत्व करायची संधी मिळालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची नावं वगळण्यात आली आहेत। भारतीय जनता पार्टीनं याच्यावर स्वाभाविक आक्षेप नोंदवलाय, पण आयोजकांच्याकडून त्याची उत्तरं देत आपल्या पद्धतीनं बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय। गेल्या काही काळामध्ये साहित्य संमेलन आणि त्यानिमित्तानं केलं जाणारं सगळं नियोजन यावर राष्ट्रवादीचा वर्चस्मा राहिलाय। नाशकामध्ये होणाऱ्या संमेलनाची जागा इथपासून इतर सर्व बाबींमध्ये राष्ट्रवादीचा हस्तक्षेप आहे, त्यामुळे यंदाचं साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन आहे की राष्ट्रवादीची बैठक आहे हा प्रश्न सुद्धा ओघानं येतोच। लक्षवेधीमध्ये आज त्या अनुषंगानं होणाऱ्या सर्वच बाबींवर चर्चा। साहित्य संमेलनामध्ये ठरवून मानापमान। नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं आपण जी चर्चा करणार आहोत त्यामध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत संमेलन आयोजक समितीचे प्रतिनिधी या नात्यानं शंकर बोराडे आहेत, भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमदार तसंच प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं देवयानीताई फरांदे आहेत, आपल्या सोबत साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष या नात्यानं श्रीपाल सबनीस आहेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। पहिला आणि थेट मुद्दा देवयानी फरांदे यांच्यासाठी। देवयानीताई, ज्यांची नावं वगळली गेली ती ठरवून वगळली गेली का? देवयानीताई, आपला माईक सुरू करायचा आपल्याला, आपलं फक्त म्हणणं मांडण्यापूर्वी प्रत्येकाने आपला माईक सुरू करावा। साहित्य संमेलन नाशिकमध्ये होतं याचा मनापासून आनंद होतोय, परंतु साहित्य संमेलनाचं नियोजन करत असताना जी काही पत्रिका हाती पडलेली आहे त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांचं नाव टाकण्यात आलेलं नाहीये। मला असं वाटतंय की एकतर जर तुम्ही बाकी इतर मंत्र्यांची आपण जेव्हा नावं टाकतो तेव्हा ह्या शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या मंत्र्यांची नावं त्याच्यामध्ये यायला पाहिजे, मग ते कुठल्याही पक्षाची असायला पाहिजे। परंतु तशा पद्धतीचं काम आपल्याला ह्या ठिकाणी होताना दिसलेलं नाहीये आणि त्यामुळे समाज मनामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीचे पडसाद हे उमटत असतात। साहित्य संमेलन निश्चित स्वरूपामध्ये हे विचारांची देवाणघेवाणांसाठी केलेलं एक अतिशय उत्तम असं नियोजन आपण ज्याला म्हणू शकतो, आणि ज्या नगरीमध्ये कुसुमाग्रजांच्या ह्या नगरीमध्ये वीर सावरकरांच्या ह्या भूमीमध्ये 16 वर्षांनी जवळपास हे साहित्य संमेलन होत आहे याचा आम्हाला लोकप्रतिनिधींना मनापासून आनंद होतोय। जेव्हा साहित्य संमेलन घ्यायचं हे आमच्या कानी पडलं तेव्हा 6 महिन्यापूर्वी आम्हाला सांगितलं गेलं की आपण आमदार निधी द्या। आपल्या माहितीसाठी सांगते, तातडीने 15 लाख रुपयाचा आमदार निधीचं पत्र आम्ही सर्व आमदारांनी साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी त्याच्या खर्चासाठी उपलब्ध करून दिलं। परंतु वीर सावरकरांच्या बाबतीमध्ये झालेल्या काही गोष्टी असतील किंवा आता भारतीताई पवार असतील किंवा माननीय मुख्यमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील देवेंद्रजी, ह्यांची नावं नसणं, त्यांना कुठल्याही ह्या 2-3 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये कुठेही सहभागी करून न घेणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठतरी फरांदे मॅडम, हे सगळं करतय कोण? कारण संमेलनाच्या आयोजनाच्या प्रत्येक घटकात आणि प्रत्येक बाबीत भुजबळांचा हस्तक्षेप सगळ्यांना कळतो। जागेची निवड करण्यापासून सर्व बाबींवर त्यांचा वर्चस्मा लक्षात येतोय,
भारती पवार कोणी एके काळी राष्ट्रवादीत होत्या, आता भाजपामध्ये जाऊन त्यांना इतकं वरिष्ठ पद मिळालं, हे कारण त्याच्या मागचं असावं का? देवेंद्र फडणवीस आणि आत्ताच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमधली धुसफूस, हे कारण त्यांचं नाव वगळण्यामागे असावं का? हे सगळं आपण तर सांगाच, आपलं त्यावरचं निरीक्षण मांडाच, पण नावं वगळण्याचा निर्णय नक्की कोणाचा आहे? पडद्यामागून सूत्र कोण हलवत आहे? कसं असतं की साहित्य संमेलनाच्या नियोजनाची एक समिती करण्यात आलेली आहे. एकतर ही समिती भुजबळांच्या पूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असावी, किंवा मग ही समिती जी आहे ह्या समितीचं एवढ्या महत्वाच्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष कशा काय होतंय? ठीक आहे, MIT मध्ये भुजबळांच्या जागेमध्ये सदरचं साहित्य संमेलन होतंय हे आपण समजू शकतो, पण हे सगळं होत असताना सर्वपक्षीय नेत्यांचा सन्मान जो आहे हा समितीकडून होणं गरजेचं आहे, आणि ही जर बाब होत नसेल तर कुठंतरी साहित्य संमेलनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आणि बिलकुल, आपण पटकन या निमित्तानं शंकर बोराडेंना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणार आहोत. शंकर बोराडे, आपण आपला माईक सुरू करावा. माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की हे संमेलन आहे ज्यात साहित्याची देवाणघेवाण अपेक्षित आहे की ही राष्ट्रवादीची बैठक आहे? नाही, तुम्ही राष्ट्रवादीची बैठक असं का म्हणता ते मला काही कळायला आहे. आत्ताच आपल्याला देवयानीताई फरांदेंचा उल्लेख पोहोचला असेल. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडून निधी घेतला गेला, तिथे उपस्थित असलेल्या म्हणजे स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या कडून सहकार्य घेतलं गेलं, पण निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव असण्याचं सौजन्य सुद्धा नाहीये. या निमित्तानं प्रश्न उपस्थित होत आहेत, आणि विषय केवळ आणि केवळ इतकाच नाहीये, इतर अनेक मान्यवर जे बोलवले गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची यादी सुद्धा हेच सूचित करते की सरकारच्या बाजूने बोलणाऱ्यांनाच निमंत्रण पत्रिकेमध्ये स्थान आहे. शंकरराव, नाही, तुम्ही मला माझ्या एका वाक्याच्या उत्तरानंतर तुमचं एवढं मोठं विश्लेषण जे आहे तेव्हा तुम्ही जर माझं विनम्रपणे ऐकून घेणार असाल तर तो खुलासा होईल. बिलकुल, त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. आदरणीय आमदार देवयानीताई फरांदे यांनी मुख्यमंत्री त्यांच्या आमदार निधीचं पत्र दिलं, ही गोष्ट 100% खरी आहे, आणि आमच्या संयोजक समितीनं त्यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. दुसरं, केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांच्या हस्ते या संमेलनाची जी मुहूर्तमेढ रोवली गेली त्या कार्यक्रमाला भारतीताई पवार स्वतः उपस्थित होत्या. त्यांनी त्या ठिकाणी आपली एक उत्कृष्टपणे कविता सुद्धा सादर केली. दुसरं असं आहे, या ठिकाणी मी मुद्दाम म्हणून आपल्याला ही पत्रिका दाखवतोय, आणि ह्या पत्रिकेत जर आपण पाहिलं तर या पत्रिकेमध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री दादा भुसे साहेब, नाशिक शहराचे प्रथम नागरिक महापौर सतीश कुलकर्णी यांचा उल्लेख आहे. राष्ट्रवादी वगैरे असं मला काही वाटत नाही, कारण या पत्रिकेमध्ये नीलमताई गोरे यांचं सुद्धा नाव आलेलं आहे. आपण मला आणखी खुलासा करायचा संधी देत असाल, आदरणीय गडकरी साहेबांचा संदेश या संमेलनासाठी आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, आणि त्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या संमेलनासाठी शुभ संदेश पाठविलेला आहे, आणि आम्ही या सर्व लोकांना त्या संपर्कात आहोत. आदरणीय देवयानीताई फरांदे, मी आपल्याला हे पत्र यावर आदरणीय फडणवीस साहेबांचं लेटर पत्र आपल्याला दाखवतो आहे, तेव्हा एखादा स्वागत शंकरराव, एखादा माणूस ऐका ना, एखाद्या राजकीय पक्षाचा आहे म्हणून त्याच्या पक्षाचं हे संमेलन आहे असं म्हणणं मला काही पटत नाही. ठीक आहे शंकरराव, आपण आपली भूमिका मांडलीत, आपल्या भूमिकेच्या अनुषंगानं हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालता आहात. तुम्ही ज्या वेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ संदेशांच्या बद्दल बोलत होतात, त्यावेळेला देवयानी फरांदेंना आपला एक मुद्दा मांडायचा होता, त्यांना एक संधी देऊ, त्यानंतर श्रीपाल सबनीस यांनाही बोलण्याची संधी मिळणार आहे. देवयानी ताई,
नितीनजी आणि देवेंद्रजी हे दोघंही साहित्याच्या विचारांशी जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्या दोघांनी साहित्य संमेलनाच्या साठी भरणार आणि त्यांच्याही साठी हा आनंद सोहळा आहे. त्यामुळे त्यांनी शुभेच्छा पाठवल्या, परंतु त्यांनी शुभेच्छा पाठवल्या म्हणजे त्यांचं नाव न टाकणं, मला असं वाटतंय की शंकरराव हे कुठेतरी चुकतंय. हे काही स्पष्टीकरण होऊ शकत नाही. दादा भुसे आणि नरहरी झिरवाळांचं आपण नाव टाकतात, टाकायलाच पाहिजे. मी कोणाच्याच नावाला आक्षेप घेत नाहीये, परंतु जेव्हा आपण छगनरावजी भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, समीर भुजबळ, विश्वास ठाकूर, हेमंत टकले ही नावं टाकतो, मग तेव्हा ह्याच बरोबरीने इतर पक्षांची ह्या गावामध्ये राहणारी लोक समकक्ष किंवा त्याही पेक्षा वरच्या हुद्द्याची म्हणजे भारतीताई पवार ह्या सर्वांची नावं टाकणं मला असं वाटतंय अपेक्षित होतं. देवयानीताई थोड्याच वेळापूर्वी शंकरराव बोराडे जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या संदर्भातलं वक्तव्य केलं. भारती पवारांचं नाव का नाहीये? अहो त्या तर त्याच भागातले आहेत, त्या भागातून निवडून येऊन त्या केंद्रीय पातळीवर इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचल्यात, त्याचं उत्तर शंकररावांनी दिलं नाही. त्याची एक संधी देऊयात आपण त्यांना. शंकरराव, अहो उत्तर महाराष्ट्रातल्या केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या व्यक्तीचं नाव का नसावं? यशवंतराव चव्हाणांच्या नंतर पहिल्यांदा त्या जवळपास 60 वर्षानंतर भारतीय म्हणजे नाशिक शहराला केंद्रामध्ये मंत्रिपदाचा मान बिलकुल भारतीताईंच्या रूपाने. बिलकुल शंकरराव आपल्याकडचं उत्तर अपेक्षित करतो. मी आपल्याला सांगितलेलं आहे की संमेलनाची मुहूर्तमेढ ज्या दिवशी रोवली गेली त्या दिवशी भारतीताई पवार स्वतः उपस्थित होत्या. शंकरराव मला एक सांगा, शंकरराव मला तुम्ही सांगा की ह्याच्यातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये इथं जी नावं टाकलेली त्यातले अनेक लोक उपस्थित होते, मग त्यांची नावं का टाकली असं आम्ही विचारायचं का हो? मला असं वाटतंय की हे कुठंतरी आपल्याकडनं चुकलंय, चुकीची आपण कबुली द्यायला पाहिजे. चूक झालीये तर शंकरराव चूक मान्य करणार का, सुधारित निमंत्रण पत्रिका काढणार का? सोपा प्रश्न आहे, उत्तर सोपं असेल तर देऊन टाका. तुम्ही ऐका ना, आज असं झालेलं आहे की साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय व्यक्तींची नावं छापून येतात म्हणून माध्यमांमधून आयोजकांवर टीका होऊ लागलेली आहे. आणि एका बाजूला आपणच ही बातमी चालवतोय की या पक्षाच्या माणसाचं नाव नाही, त्या पक्षाच्या माणसाचं नाव नाही. हा साहित्याचा उत्सव आहे, हा राजकीय पक्षांच्या अधिवेशनासारखं हे काम चाललेलं नाही. शंकरराव, शंकरराव हा साहित्याचा उत्सव आहे, संमेलनाध्यक्ष स्वतः विज्ञानवादी साहित्यिक आहेत आणि विज्ञान साहित्याच्या संदर्भात संमेलनाच्या संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेमध्ये काय स्थान आहे? साहित्याचा उत्सव असेल तर त्याची चर्चा सर्व बाजूंनी व्हायला हवी. मला या निमित्तानं एकदा श्रीपाल सबनीस यांना बोलतं करू द्या. श्रीपाल सबनीस जी बराच वेळ झाला आपल्या चर्चेत सोबत आहेत, त्यांचं बोलणं राहिलंय. श्रीपाल सबनीस जी, थेट मुद्द्यावर येतो. आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, संमेलनाचा आयोजक हा बहुतेक वेळेला स्थानिक मनगट आणि पैसा दोन्हीही कमावलेला माणूस असतो, त्याच्या शब्दाबाहेर साहित्य संमेलन जाऊ शकत नाहीत का आणि समित्या पण जाऊ शकत नाहीत का? श्रीपाल सबनीस जी आपल्यासाठी प्रश्न उपस्थित. आवाज येतोय का माझा आपल्याला? बिलकुल जी, बिलकुल येतोय. श्रीपाल जी बोला. सत्ताधारी आणि संपत्तीवाले यांच्या दावणीला साहित्य संमेलनांची अस्मिता आणि प्राण दावणीला बांधून साहित्याचं आणि संस्कृतीचं कधीही कुठल्याही जगामध्ये देशामध्ये भलं होऊ शकत नाही. आणि म्हणून अर्थात राजकारणी माणसाचा विटा साहित्य संमेलनाचे आयोजक मानू शकत नाहीत. माणसाचा विटा ही संकल्पनाच साहित्यामध्ये बसू शकत नाही. परंतु सत्ता आणि सत्य यांच्यातला मूलभूत अशा प्रकारचा फरक आणि संघर्ष लक्षात घेऊनच साहित्य संमेलनाचं आयोजन करण्याची गरज असते. सगळ्याच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना एकाच मंचावरती आणून राजकीय पक्षांचं एका किंवा दोन किंवा तीन पक्षाचं चार पक्षाचं अधिवेशन करणं हे काही साहित्य संस्कृतीचं काम नाहीये. साहित्य संस्कृतीची मंच आणि व्यासपीठ हे पवित्र राहू द्या. त्यांच्यामध्ये घुसखोरी कोणत्याही पक्षानं करण्याचं कारण मला वाटत नाही. आणि आयोजकांनीही अशा प्रकारच्या व्यक्ती आणि प्रवृत्ती ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये जी राजकीय व्यवस्था ज्यांनी अधपतित केलेली आहे, सर्वार्थानं ज्यांनी करप्ट केलेली आहे, राजकीय व्यवस्थेवरती सामान्याचा विश्वास उरलेला नाही,
आता प्रतिभावंत आणि कलावंतावरतीच फक्त थोडा बहुत विश्वास लोकांचा आहे, तर अशा प्रकारच्या प्रतिभावंतांची व्यासपीठ ही निक्की राहू द्या, ती सत्यनिष्ठ राहू द्या, त्यांची नैतिकता डागाळण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांच्या स्वार्थापोटी कोणत्या सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधी पक्षांनी करण्याचं पाप कोणीही करणं मला योग्य वाटत नाही। श्रीपाल सबनीजी, श्रीपाल सबनीजी आपल्याला मध्ये थांबवतो आणि पुढचा माझा प्रश्न आपल्या समोर उपस्थित करतो की आत्ताच्या घडीला जर समजा राजकारणी साहित्य संमेलनाच्या साठी मदत करत असतील तर किमान त्यांना बोलवण्याचं सौजन्य तरी ठेवावं की साहित्य संमेलनाच्या ठिकाणी राजकारण्यांचा वावरही निषिद्ध असावा? वावर निषिद्ध मानत नाही, मी स्वतः मानत नाही, पण किती राजकारणी तुम्ही त्या व्यासपीठावरती बसवणार आहात जे प्रतिभा ज्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली सत्याची विचाराची ज्ञानाची सौंदर्याची मानवतेच्या कल्याणाची दुःखमुक्त ध्येयवादाची, अशा सर्व माणसांना तुम्ही धाब्यावर बसून वाऱ्यावर सोडून केवळ राजकीय व्यक्तींना जर तुम्ही तिथे सन्मानित करणार असाल तर मग हे राजकीय अधिवेशन होणार आहे, सगळ्या राजकीय पक्षांनी स्वतंत्र संमेलन घ्यावी आणि आपापल्या पुढाऱ्यांना त्या ठिकाणी गौरव करावा, लोटांगण घालावे, त्यांना शाल देऊन त्यांचा संबंध सत्कार जरूर करावा। साहित्याची व्यासपीठ राजकारणी पक्षांच्या आणि व्यक्तीच्या साठी वापरणं आणि साहित्याचा आणि संस्कृतीचा बळी देणं हे माझ्या तत्वामध्ये माझ्या भूमिकेमध्ये बसत नाही। जी श्रीपाल सबनीस, पटकन चर्चेला पुढे नेतो, आपला मुद्दा पोहोचला, या मुद्द्याच्या निमित्तानं पटकन देवी आणि ताई फरांदे यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, आपला माईक सुरू असेल अशी अपेक्षा आहे। देवी आणि ताई फरांदे, ज्या पद्धतीनं साहित्यिकांना राजकीय व्यक्तींचा वाढता वावर हा चिंतेचा मुद्दा वाटतो, चिंतेचा विषय वाटतो, आत्ता नाशिकमध्ये होऊ घातलेलं साहित्य संमेलन हे आपल्या लेखी खऱ्या अर्थानं साहित्यिकांना व्यासपीठावर सन्मानाचं स्थान देणारं बनतंय का की पुन्हा एकदा त्यातून भुजबळांचं शक्तीप्रदर्शन असणार आहे? ज्या पद्धतीने सबनीसांनी आशा व्यक्त केलेली आहे आणि एकूणच जर आपण साहित्य संमेलनाची आत्ताची पत्रिका जर बघितली तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये सबनीसांचे विचार किंवा त्यांची जे काही इच्छा आकांक्षा याच्यातनं त्यांनी मांडलेली आहे ती पूर्ण होताना दिसत नाही। विषय असा आहे की राजकीय लोकांनी साहित्य संमेलनापासून दूर राहावं का, त्यांनी व्यासपीठावर बसू नये का, तर नाही बसावं, परंतु किमान त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करणं हे मला असं वाटतंय की संयोजकांचं काम आहे। मात्र काहीच विशिष्ट लोकांना त्याच्या त्यामध्ये बोलवलं गेलेलं आहे आणि बाकी उर्वरित लोकांना ज्यांच्या सर्वांच्या मदतीने हे साहित्य संमेलन होणार आहे त्यांना त्या पत्रिकेमध्ये त्या सन्मान दिला गेलेला नाहीये असं मला वाटतंय। आपली आता अपेक्षा काय आहे? आता आपली अपेक्षा आहे का की नवीन निमंत्रण पत्रिका निघावी, नव्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सुधारित पद्धतीने नावं नोंदवली जावीत असं देवयाने ते आपल्याला वाटतं? मला असं वाटतंय की किमान त्यांनी चूक मान्य करून जे काही सन्मानित कोणी राहिले आहेत त्या सर्वांना त्यांनी निमंत्रित करायला पाहिजे। व्यासपीठावरती बसायचं की नाही हे राजकीय लोक नेते ठरवतील, मला असं वाटतं की त्या व्यासपीठावरती जाऊन बसण्याला मला असं वाटतं कोणी बसणार नाही, तो साहित्यिकांचा सन्मान आहे, त्यांनीच त्या व्यासपीठावरती बसायला पाहिजे हा आमचा भारतीय जनता पार्टीचा नेहमीच विचार राहिलेला आहे। बिलकुल, यावर एकदा पटकन शंकररावांचं उत्तर घेऊया। शंकरराव, काही आपल्या भूमिकेत वागण्यात नियोजनात बदल शक्य आहे? शंकरराव माईक सुरू करा आपला। जी मी माईक सुरू केलेला आहे। जी पहिल्यांदा तुमच्या आधीच्या एका प्रश्नाचं उत्तर मला देणं भाग आहे। जी तुम्ही असं म्हणालात की विज्ञान लेखक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला आणि कार्यक्रम पत्रिकेत विज्ञान साहित्याविषयी चर्चा नाही, हा जो तुमचा मुद्दा आहे त्याला मला आपल्याला खुलासा करायचा आहे। जी की कार्यक्रम पत्रिका जी निश्चित केली जाते ती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून निश्चित केली जाते आणि त्यांच्याकडून आलेली जी कार्यक्रम पत्रिका आहे तिची अंमलबजावणीचं काम हे आयोजक संस्था म्हणून आम्हाला इथे करावं लागत आहे। शंकरराव, आपण सूचना देऊ शकतो विज्ञानवादी साहित्यिक अध्यक्ष असताना साहित्यात विज्ञानाचं स्थान आणि विज्ञान साहित्याचं स्थान याच्या संदर्भात आपण सूचना कळवली होती का? आपण मला बोलू देत नाही त्यामुळे पुढचा तुम्हाला खुलासा होत नाही। यावर ज्या वेळेला महामंडळाशी आम्ही संपर्क साधला त्यावेळी विज्ञान लेखक या संमेलनाचा अध्यक्ष असल्यामुळे महामंडळाला विज्ञान विषयक परिसंवाद गरजेचा वाटला नाही असा खुलासा झाला होता। त्यानंतर मी आपल्याला सांगतो
आपण विज्ञान लेखकांना बोलून नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरात विज्ञान विषयक ही चर्चा आहे ही संमेलन पूर्व घेतली आणि त्याला नाशिककरांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला होता हे आपल्याला मला या ठिकाणी सांगायचं. आता देवयानीताईंच्या मुद्द्यावर परत येऊयात. देवयानीताई फरांदेंनी थोड्या वेळापूर्वी असं म्हटलं की जो काही निमंत्रण पत्रिकेतला घोळ आहे तो चूक म्हणून स्वीकारा आणि पुढे चला. शक्य आहे का हे? मला असं वाटतं की राजकीय पक्षांच्या स्पर्धेतून असं काही घडणं आयोजकांनी करणं हे उपयोगी होणार नाही. महामंडळानं दिलेली कार्यक्रम पत्रिकी जशी आम्ही अंमलबजावणी करतो आहे तसं स्वागताध्यक्षांच्या प्रभावातून यात कोणतीच नावं घुसळलेली नाही आलेली नाही. आणि आता जर 2 दिवसावर संमेलन आल्यानंतर पत्रिका पुन्हा छापायला देणं त्यावर शंकरराव आम्ही पत्रिका छापा म्हणून मी सांगितलं नाहीये. आमची अपेक्षा देखील नाही. हा अवमान आम्हाला साहित्य संमेलन समितीच्या नियोजकांकडून जरी चूक झाली असेल तर आम्हाला त्यांचा अवमान करायचा नाही. मला असं वाटतं की आपण महाराष्ट्राच्या पुढे एवढंच सांगितलं असतं की नाही आम्ही भारतीताई पवारांना सन्मानाने त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना निमंत्रण देऊ. विषय संपतो की हो? बिलकुल. अहो ताई जसं स्वागत मंडळाचे लोक तुमच्याकडे आले तसं भारतीताईंकडे पण गेलेले आहेत. हो मग तुम्ही सांगा सांगून टाका. एवढंच तुम्ही सांगेन मोकळा आला असता तरी विषय संपतोय. आम्हाला काही आम्हाला साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीला तरी जरी त्यांच्याकडनं चूक झाली असेल तरी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही खुल्या महाराष्ट्राच्या समोर सांगतो आम्ही माफ करू. मात्र 4-3 दिवसांमध्ये हेच भरणारं संमेलन जे आहे त्याच्यासाठी लागणारी जी काही अजून मदत जी असेल नाशिक महानगरपालिका असेल ही मदत आम्ही सर्वोत्तपरीने करू आणि पुढच्या या 3 दिवसांमध्ये आपल्याकडून काही चुका होणार नाही ह्याची मात्र आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी अशी मी नम्रपणे विनंती आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर करते. जी वेळेची मर्यादा आहे. शंकरराव आपलं उत्तर अपेक्षित करतो. मला नंतर जाता जाता एक श्रीपाल सबनीस यांच्याकडून प्रतिक्रिया घ्यायची आहे. शंकरराव आपल्यासाठी 1 मिनिट आहे पूर्ण. मी सर तुम्हाला तेच सांगतो इथे केवळ एका विशिष्ट राजकीय पक्षाचे स्वागताध्यक्ष आहे म्हणून त्या पक्षाच्या नेत्यांना झुकत माप दिलं असं काहीही घडलेलं नाही. हे संमेलन नाशिककरांचं आहे. देवयानी फरांदेताई असतील किंवा त्यांच्या सहकारी आमदार असतील महापालिकेचे नेते असतील हे सर्वजण आम्हाला सहकार्य करता आहेत. पत्रिकेत एखाद्या पक्षाच्या 2 नेत्यांचं नाव जास्त आलं एखाद्या पक्षाचं कमी आलं अशी या कार्यक्रमाची आणि कार्यक्रम पत्रिकेची चर्चा न करता आपण हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा म्हणून याकडे पाहावं. आणि बिलकुल आपण 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 मांडलेली भूमिका सुद्धा या निमित्तानं इथे पुढे नेऊयात. थोड्या वेळापूर्वी देवयानीताई फरांदेंनी सांगितलं जे झालं गेलं ते भारतीय जनता पार्टी सोडून द्यायला तयार आहे. येत्या 3 दिवसात आणखी चुका करू नका इतकी एक छोटी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वेळ मर्यादेपोटी आपल्याला शंकरराव थांबवतो. पटकन श्रीपाल सबनीस यांना बोलतं करतो. श्रीपाल सबनीस जी साहित्य संमेलनं ही साहित्याच्या अस्तित्व वृद्धिंगत होण्याच्या साठीच्या चर्चेपर्यंत कधी पोहोचणार? राजकीय चर्चेतून ती बाहेर कधी पडणार? राजकीय घुसखोरी थांबल्यानंतर मग साहित्य आणि संस्कृतीची चर्चा होऊ शकेल. ज्या राजकारणी लोकांनी आणि राजकीय पक्षांनी राजकीय लोकशाही बर्बाद केली जनतेचा विश्वासघात केला ती मंडळी जर साहित्याच्या आणि संस्कृतीच्याही व्यासपीठावरती येऊन जर इथे धुडगूस घालत असतील एक पक्ष नव्हे सगळ्याच पक्षांनी राजकीय व्यवस्था ही अधपती झालेली आहे. निदान आता सांस्कृतिक लोकशाही साहित्यिकांची लोकशाही तरी अबाधित राहू द्या आणि त्या पूर्व अट आहे. राजकीय लोकशाही सुधारण्यासाठी सांस्कृतिक लोकशाहीचं पावित्र्य आणि तिची समृद्धी विकास ही पूर्व अट आहे. ही सांस्कृतिक लोकशाही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न एका बाजूनं साहित्यिकांनी करावा आणि दुसऱ्या बाजूनं पथ्यपाणी सांभाळून राजकारणी लोकांनी आपल्या सगळे स्वार्थ आपले मान अपमानाची नाटकं जरा बाजूला ठेवून साहित्यिकांना मुक्तपणे चर्चा करू द्या. कारण संबंध विश्वाच्या शांततेचं विश्वाच्या कल्याणाची सूत्र अखिल भारतीय सोहळ्यामध्ये साहित्य संमेलनामध्ये एकत्र गुंतलेली आहेत.
जगाचा संबंध राजकीय लोकांनी, जगातली राजकीय व्यवस्था ही हिंस्र आहे, क्रौर्याने माकलेली आहे, युद्धखोर आहे, ठीक, अत्यंत कुरूप आहे, अत्यंत विकृत आहे. साहित्य आणि संस्कृतीची जी काही वाट आहे ती निर्दोष असू द्या आणि आम्हाला सगळ्यांना या राजकारणाच्या संबंध गटार गंगेतून बाजूला राहू द्या, ही माझी नम्र विनंती आहे. जी श्रीपाल सबनीस, धन्यवाद. आपण या थेट प्रतिक्रियेच्या साठी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली, त्यानिमित्तानं इतरही मान्यवरांचे आभार. वेळमर्यादेपोटी आपल्याला इथंच थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.